नमस्कार. आज जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा शिवसेनेचे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबाच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या गटाने निवडणूक लढवली ग्रामपंचायतीची, आणि अभूतपूर्व यश जिल्ह्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांच्या बाळासाहेबांची शिवसेना या गटाला मिळत आहे. त्याच्याच एक उदाहरण आज नंदुरबार तालुक्यामध्ये झालेल्या 18 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये पूर्वीच्या 2 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. त्या भारतीय जनता पक्षाचा सरपंच होता, सदस्य शिंदे गटाने बीजेपी एकत्र मिळून लढलेले आहेत, आणि सरपंच 2.5 वर्षाचे ठरलेले आहेत. ते गाव पातळीपर्यंत त्यांनी ठरवले होते. गाव पातळीपर्यंतचा निर्णय आम्ही सुद्धा मान्य केला होता. पण निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींमधून आज 10 ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांचे सरपंच व सदस्य निवडून आलेले आहेत. दुर्दैवानं घोटानं ही ग्रामपंचायत आमच्यातून गेली, परंतु त्या ग्रामपंचायतीवर सुद्धा 9 पैकी 6 सदस्य एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचे निवडून आले आहेत. पण सरपंच 15 मतांनी आमचा पडला, तोही निर्णय आम्ही मान्य केलेला आहे. परंतु नंदुरबार तालुक्यामध्ये सत्तेच्या विरोधामध्ये आम्ही लढत होतो. 3 खिडकी योजना असलेला एक गट भारतीय जनता पक्षाचा, त्याच्या विरुद्ध 1 खिडकी योजना असलेला एकनाथ शिंदे साहेबाचा गट, असा लढत झाली. पण 3 खिडक्यांचा पराभव या निवडणुकीत गावाच्या जनतेने, ग्रामीण भागाच्या जनतेने केलेला आहे. राज्यस्तरावर जर विचार केला तर इथं बीजेपी आणि शिंदे गटाला सगळ्या जागा मिळाल्या असं गृहीत धरलं तरी चालेल. 18 च्या 18 सरपंचाच्या ठिकाणी आज असलेल्या युतीच्या सरकारला या जागा मिळाल्या. पण अंतर्गत संघर्षामध्ये मात्र 10 जागा 10 ठिकाणाचे सरपंच हे एकनाथ शिंदे साहेबांचे निवडून आलेले आहेत. त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. मी निकाल घेतलेल्यापर्यंत 30 ग्रामपंचायतीमध्ये धडगावचा निकाल लागलेला होता, आत्ता विचारलेलं नाही. सर्वात जास्त जिल्ह्यामध्ये धडगावमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या. 16 ग्रामपंचायतीवरती धडगावच्या 30 पैकी 16 ग्रामपंचायतीवरती एकनाथ शिंदे साहेबांचे सरपंच निवडून आलेले आहेत. 6 ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सरपंच निवडून आले आहे, आणि 8 का 9 ठिकाणी काँग्रेसचे सरपंच निवडून आलेले आहेत. असं चित्र आहे. माझी माहिती संपूर्ण जिल्ह्याचा निकाल कळेल, पण शिंदे गटाने माझ्या माहितीप्रमाणे 70 का 75 ठिकाणीच फक्त उमेदवार उभे केलेले होते. 101 काही जागेवरती जिल्ह्यामध्ये निवडणुका आहेत, पण सगळ्या ठिकाणी शिंदे गट निवडणूक लढवत नव्हतो. विरोधाला विरोध करायची प्रवृत्ती आमची नाही. आमच्या नेतृत्वाने सुद्धा सांगितलं आहे की विरोधाला विरोध करायचा नाही, आणि त्या दृष्टिकोनातून जिथं आमची शक्ती होती तिथंच आमचे उमेदवार उभे केले. बाकीच्या ठिकाणी आमचे उमेदवार उभे नव्हते, हे सत्य आहे. आम्ही स्वतःसुद्धा एकनाथ शिंदे साहेबांच्या परवानगीने 70 ठिकाणी आमचे सरपंच उभे केलेले होते. त्याच्यामध्ये चांगला प्रतिसाद आज आम्हाला मिळतो आहे.